गावात गाव म्हणजे असतानाही तुम्ही उद्घाटनाला आलाय, तुम्हाला उद्घाटन करू दिलंय आम्ही. 15 वर्ष झालं माढा मतदार लोकसभेचं आमदार, विधानसभेचं आमदार बाबा आहेत, दादांनी चांगलं काम केलं, त्याबद्दल काय गंमत नाही. परंतु आरक्षणासंदर्भात दादांनी एक मुद्दा मांडला नाही. दारांगी पाटलाला तुम्ही विरोध केला, तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा 50,000 रुपये दारांगी पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी. तुम्हाला आम्ही रुपया पाठवून 50,000 ही भरती केलेली. त्यामुळं गावात सकल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही आलाय, पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन कुठलं करता येणार नाही, ते तुम्ही करू नये. आमच्या विनंतीला मान द्या बाबा. काय तुमचं बोलून झालं? बोलो बोला. 50,000 रुपये जरांगे पाटलाला ह्याचा पुरावा असेल तर दाखव. ते मुळात चुकीचं आहे. बर, तुम्ही त्याचं वक्तव्य केलं. नाही नाही नाही, तुम्ही चुकीचं ऐकलं. बर, त्या क्लिपचं काटछाट करून व्हायरल केलं. काय मी सांगितलं ते समाधानकारक उत्तर नाही आमच्यासाठी. पण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले? 15 वर्ष झालं आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी केले. 15 वर्ष झालं आम्ही तुमचं काम करतो. एक मिनिट, आता जी परवा जरांगे पाटलाची भूमिका होती, कुणबी दाखलाय का? आम्ही आम्हाला नको का कुणबी दाखला? काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी? अजिबात नाही, चुकीचे स्टेटमेंट होते. काय काय, आम्ही तुमच्या मागे काम करतो, तुम्ही अर्ध्या तासाला वेगळा निर्णय घ्यालात. कधी राष्ट्रवादी तर कधी अजितदादा तर कधी भाजपच्या वाट्यावर, तर आम्हाला ते मान्य नाही. समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. आता इथनं पुढचं उद्घाटन नेतं पुढे गावात, गाव बंदी असल्यामुळे येऊन आहे. नम्रते विनंती करतो तुम्हाला. हात जोडून असताना यायचा प्रश्न विषय आता बोलवलं असेल कोणाला? राजकारण खास आहे म्हणून काय राजकारण नाही का? तुम्ही ही निधी बिधी दिला तर हे तुमचं कर्तव्य आहे म्हणून दिलाय. की काय घरच पैसे नाही तर कोणाच्या? आम्ही कुठून? आम्ही मागणीच करतोय ना. विकास झालाच पाहिजे. आम्ही मागणी करतोय. आम्ही समाजासाठी काय केलं? आम्ही विकास करा ना. सरपंच करू शकतो. उद्घाटन उद्घाटन झालं करू शकत नाही. त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायचे काय कारण नाही, त्याला पाठिंबा देऊ आपण. तुम्ही गाव लेवलला तुमच्याकडून करा उद्घाटन. आम्ही करावं असं पण काय नाही. केलं एक उद्घाटन, त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका. तुमचा मान ठेवलेला आहे, उद्घाटन तुम्हाला करू दिलं. त्यांची भूमिका जी आहे ती आपण पाळू ना. काय कशासाठी विरोध करायचा? जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना. काय अडचण काय तुमच्या? तुम्ही गाव लेवलला गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा, काही अडचण नाही. निधी अजून मागा, निधी आपण मंजूर करून देऊ. पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे. त्याला विरोध करायचा आपलं काही विरोध नाही. त्या भूमिकेला आपला 100% आपल्याच बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते, ती योग्य करते. त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ. बाकीची जी काही भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेवलला तुम्ही करून टाका. काय छत्रपती शिवाजी महाराज कशी लावली दारांगे पाटलाला? यासाठी चौकशी लावल्यावर बोललं का दादा? काय तुम्ही ओबीसी आहे आता? तुम्ही कोण बी दाखलाय तुमच्याकडे सध्या शिंदेघराण्याकडे? आम्हाला ओबीसी द्यायचं नाही का? मग आम्ही एक लक्षात घ्या, माढा तालुक्यात 44 गावांमध्ये कोण बी दाखल आहेत गे? तुम्ही ओबीसी असताना आम्ही ओबीसी? एकट्या गावात नाही, आमच्या गावात गाव म्हणते पोटऱ्यांना. तुम्ही धाडस केलं, तुमचा मान ठेवला, एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं. तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थांना देऊन आला तर तुम्ही इथून पुढे आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज के. चला आता बाकी उद्घाटन काय करू नका. तुम्ही आपण तुमच्या मार्गाने चला. बघितलं.
तुम्ही समाजासाठी केलेली एक काम सांगा आम्हाला, समाजासाठी केलेली एक काम सांगा फक्त चार गावामध्ये शिवस्मारकासाठी 25-25 तुंगत मध्ये आहे काय तुंगत म्हणजे मतदारसंघ तुंगत गावामध्ये जर मागितलं असतं शिवस्मारकाला तर हित निधी दिला आम्ही सगळं मागितलंय सगळं केलेलं असू द्या पुढे सारे नसवलंय आरक्षणची मिळ नाही का ह्या पुढ्यांमुळे मिळ नाही छत्रपती शिवाजी महाराज के जय छत्रपती संभाजी महाराज के जय त्यांची भूमिका 100% बरोबर आहे त्या चुकीचं काही नाही त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपला त्याला पाठिंबा पाठिंबा आहे तुम्ही विधान भवनात एक ही आमदार मराठ्याचा बांधला नाही तिथं एक ही बांधला नाही दादा तुम्ही सगळं काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेडवादी विचाराही माणसं आहे